कोरोना वैरस के इडी विश्वे कंगालागी होगिदे। विश्वदल्ली मूरने अति दोड्ड पैकेज नेन्ने नरेंद्र मोदी अवरु घोषणे माडिरोद। विश्ववे तत्तरिसि होगिदे कोरोनादिंदागि। अमेरिका जपान बळिक अति दोड्ड आर्थिक प्याकेज नम्म देश अंद्रे भारत प्रकटिसिरोदु। जपान जिडिपिय शेकडा 21.7 रष्टु गात्रद प्याकेज अन्नु प्रकटिसित्तु। इन्नु अमेरिका नोडोदाद्रे तन्न जिडिपिय शेकडा 11 रष्टु मोत्तद प्याकेज अन्नु घोषणे माडित्तु। सो निन्ने नरेंद्र मोदी अवरु प्रकट माडिद्रल्ल आ प्याकेज नम्म देशद जिडिपिय शेकडा 10 रष्टिदे अंत अवरु अदन्न प्रस्ताप माडिद्रु भाषणदल्लि। ಈ ಮೂಲಕ ಇದು ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಮೂರನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ। ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಮೂರನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಕೊರೋನಾ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭಾರತಕ್ಕೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿರೋದು। ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೊರತಾ ಕೊಟ್ಟಿದೆ। ಮತ್ತೆ ಈಗ ಆರ್ಥಿಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಯಾರು ಯಾವ ತರ ಲೆಕ್ಕಾಚಾರದ ಮೇಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾವು ಇಡ್ತಾ ಇರೋದು। ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಅಮೆರಿಕಾದಂತ ಅಮೆರಿಕಾನೇ ಈ ಕೊರೋನಾದಿಂದ ತತ್ತರಿಸಿ ಹೋಗಿದೆ। ಈಗ ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಮೂರನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿರೋದು। ಅಮೆರಿಕಾದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಜಿಡಿಪಿಯ ಶೇಕಡಾ 11 ರಷ್ಟು ಆರ್ಥಿಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನು ಅಮೆರಿಕ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ। ಅದೇ ತರ ಈಗ ಜಪಾನ್ ನೋಡೋದಾದ್ರೆ ತನ್ನ ಜಿಡಿಪಿಯ ಶೇಕಡಾ 21.7 ರಷ್ಟು ಗಾತ್ರದ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಿತ್ತು। ನಿನ್ನೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಈಗ ಆರ್ಥಿಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡುವಾಗ ನಮ್ಮ ದೇಶದ ಜಿಡಿಪಿಯ ಶೇಕಡಾ 10 ರಷ್ಟು ಈಗ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿರೋದು। ಅಲ್ಲಿಗೆ ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಮೂರನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಇದಾಯಿತು। ನನ್ನ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಪದೇ ಪದೇ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದು ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತ ಅಂತ। ಅಲ್ಲಿಗೆ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತ ಮಂತ್ರವನ್ನ ಪಠನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು। ನಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಜೈ ಅಂದ್ರು। 21ನೇ ಶತಮಾನ ಭಾರತದಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಧ್ಯೇಯ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅನಿವಾರ್ಯತೆ ಆಫ್ ಕೋರ್ಸ್ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಇದೆ। ಕೊರೋನಾ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡುವಂತ ಅನಿವಾರ್ಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತದಿಂದ ಅಷ್ಟೇ ಈ ಧ್ಯೇಯ ಸಾಧನೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲರೂ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅರಿತು ಕೊರೋನಾ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡೋಣ, ಬನ್ನಿ ಅಂತ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನು ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಪಂಚಸ್ತಂಭಗಳೇ ಆಧಾರ ಅಂತ ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ರು। ಈ ಪಂಚಸ್ತಂಭಗಳು ಭದ್ರವಾದರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ಸುಭದ್ರವಾಗಿರುತ್ತೆ, ಬೇಡಿಕೆ ಪೂರೈಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಒತ್ತು ನೀಡಿ ಅಂತ ಮೋದಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। साथियों, आत्मनिर्भर भारत की ये भव्य इमारत पांच पिलर्स पर खड़ी होगी। पहला पिलर इकोनॉमी, एक ऐसी इकोनॉमी जो इंक्रीमेंटल चेंज नहीं बल्कि क्वांटम जंप लाए। दूसरा पिलर इंफ्रास्ट्रक्चर, एक ऐसा इंफ्रास्ट्रक्चर जो आधुनिक भारत की पहचान बने। तीसरा पिलर हमारी सिस्टम, एक ऐसा सिस्टम जो बीती शताब्दी की रीति नीति नहीं बल्कि 21वीं सदी के सपनों को साकार करने वाली टेक्नोलॉजी ड्रिवन व्यवस्थाओं पर आधारित हो। चौथा पिलर हमारी डेमोग्राफी, दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी में हमारी वाइब्रेंट डेमोग्राफी हमारी ताकत है। आत्मनिर्भर भारत के लिए हमारी ऊर्जा का स्रोत है। पांचवा पिलर डिमांड, हमारी अर्थव्यवस्था में डिमांड और सप्लाई चेन का जो चक्र है, जो ताकत है, उसे पूरी क्षमता से इस्तेमाल किए जाने की जरूरत है।
साथियों, आत्मनिर्भर भारत की ये भव्य इमारत बृहत् पैकेज घोषणे आयतु मत्तु निरीक्षे इद्दिदु लॉकडाउन भविष्यद विचारवागि एनागुत्ते अंद्रे 17ने तारीख मुगिदु होगिबिडुत्ते 18ने तारीखिंद परिस्थिति हेंगे नम्म देशदल्लि अंत ओंदु कुतूहल निरीक्षे आफ् कोर्स नम्मेल्लरिगू इत्तु अदक्कू कूड ओंदु उत्तरवन्न निन्ने भाषणदल्लि नरेंद्र मोदी अवरु कोट्टिद्दारे नम्म जवाबदारी जोतेगे लॉकडाउन 4.0 हेंगिरुत्ते सो आ बग्गे माहिति कोड्तीवि ब्रेक आगोण